गुड मॉर्निंग। टुडे वी विल लर्न सब्जेक्ट मैथमेटिक्स। याच्या अगोदर आपण इंग्रजी मध्ये 1 to 9 हे अंक आपण शिकलो, नंबर शिकलो। आज आपण मीनिंग ऑफ झिरो म्हणजे शून्याचा अर्थ काय, शून्य म्हणजे किती, हे आपण आज शिकणार आहोत। तर पहा, आता या ठिकाणी आपण हाच भाग आपण प्रात्यक्षिकाद्वारे आपण घेणार आहोत, प्रॅक्टिकली घेणार आहोत। नाऊ लुक हिअर अँड से, लुक हिअर, हाऊ मेनी स्केच पेन आर देअर, काउंट 1 2 3 4 5 6 7, 7 स्केच पेन्स आर देअर, राईट। नाऊ 2 स्केच पेन आय हॅव लेफ्ट, मी काढून टाकले, ते दादाला दिले। त्यानंतर परत दोन स्केच पेन मी ताईला दिले आणि उरलेले 3 स्केच पेन मी परत दादाला दिले। तर आता किती स्केच पेन उरले, हाऊ मेनी स्केच पेन आर लेफ्ट, हाऊ मेनी स्केच पेन आर रिमेनिंग हिअर, नो एनी वन। या ठिकाणी काही स्केच पेन उरले नाही म्हणजे शून्य, म्हणजे झिरो, म्हणजे शून्य म्हणजे काहीच नसणे, झिरो मीन्स नथिंग, झिरो मीन्स नथिंग। या ठिकाणी काही स्केच पेन उरले नाही म्हणजे त्या ठिकाणी शून्य स्केच पेन उरले। त्यानंतर लुक हिअर, हाऊ मेनी मार्कर पेन आर हिअर, काउंट 1 2 3 4 5 6, 6 मार्कर पेन आर हिअर। आता या 6 मार्कर पेन मधले दादाने 3 मार्कर पेन काढून घेतले आणि ताईला मी परत 3 मार्कर पेन दिले। आता या ठिकाणी किती मार्कर पेन उरले, हाऊ मेनी मार्कर पेन्स आर लेफ्ट रिमेनिंग हिअर, नो एनी वन। मीन्स या ठिकाणी एकही मार्कर पेन उरला नाही म्हणजे शून्य, म्हणजे झिरो, झिरो म्हणजे काहीच नाही, झिरो मीन्स नथिंग। आता या ठिकाणी पहा, प्लेटमध्ये 4 चॉकलेट आहेत, हाऊ मेनी चॉकलेट्स आर देअर, 4 1 2 3 4, हे 4 चॉकलेट मी दादाला देऊन टाकले। प्लेटमध्ये किती चॉकलेट उरले, काहीच नाही, काहीच नाही म्हणजे शून्य, शून्य म्हणजे काहीच नाही, झिरो मीन्स नथिंग। देन नाउ लुक, पहा या प्लेटमध्ये किती चॉक आहेत, हाऊ मेनी चॉक्स आर देअर, 1 2 3, या ठिकाणी 3 खडू आहेत, हे तिन्ही खडू मी सरांना देऊन टाकले। किती उरले, काहीच नाही, प्लेटमध्ये किती उरले, काहीच नाही म्हणजे, काहीच नाही म्हणजे शून्य, अशा प्रकारे काहीच नसणे म्हणजे शून्य। आता पहा, लुक हिअर, हाऊ मेनी मॅच बॉक्स आर हिअर, 2 मॅच बॉक्स आर हिअर। नंतर ह्या दोन्ही मॅच बॉक्स मी आईला देऊन टाकल्या, किती उरल्या प्लेटमध्ये मॅच बॉक्स, काहीच नाही, काहीच नाही म्हणजे शून्य। नाऊ लुक हिअर, यामध्ये काय आहे, वस्तू आहे, यामध्ये वस्तू आहे, यामध्ये काहीतरी आहे, आता पाहूया आपण काय आहे त्याच्यामध्ये। ते मार्बल्स, हाऊ मेनी मार्बल्स आर हिअर, 3
थ्री 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सेवन मार्बल्स आर हियर. नाउ हाउ मेनी मार्बल्स आर रिमेनिंग? नो एनी वन, झीरो मार्बल्स. आता पा बर याचा आवाज येतो का? आता नाही, म्हणजे आता डबे मध्ये काही नाही, म्हणजे डबे मध्ये आता शून्य, झीरो मार्बल्स आहेत. अशा प्रकारे झीरो, झीरो म्हणजे काहीच नाही. झीरो कशा प्रकारे लिहितात पहा. झीरो, झीरो म्हणजे काहीच नाही, झीरो म्हणजे काहीच नाही. अशा प्रकारे झीरो हा लिहायचा असतो. झीरो म्हणजे काहीच नाही, तो झीरो अशा प्रकारे लिहितात. नाउ लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. झीरो इज रिटन बाय झीरो असा लिहितात. झीरो मीन्स नथिंग. पहा फळ्यावर तुम्हाला, ब्लॅकबोर्डवर तुम्हाला दोन डिश दिसत आहेत. पहिल्या डिशमध्ये दोन लाडू आहेत आणि दुसऱ्या डिशमध्ये काहीच लाडू नाहीत. काहीच नाही म्हणजे ह्या डिशमध्ये झीरो लाडू आहेत. किती आहेत? झीरो. देर इज झीरो लाडूज इन सेकंड बाउल. अशा प्रकारे आपण आज शून्याची संकल्पना शिकलो. मीनिंग ऑफ झीरो, झीरो म्हणजे काहीच नाही, झीरो मीन्स नथिंग, हे आपण आज या ठिकाणी शिकलो. आणि सर्वांनी याचा सराव करायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे, झीरो म्हणजे काहीच नाही, झीरो म्हणजे काहीच नाही. पहा माझ्या मुठीमध्ये पहा काय आहे, काहीच नाही, म्हणजे झीरो म्हणजे काहीच नाही. अशा प्रकारे आपण आज झीरो, शून्याची संकल्पना शिकलो, शून्याचा अर्थ शिकलो. सर्वांनी हे समजून घ्यायचं आहे, पालकांनी आपापल्या विद्यार्थ्यांना हे सर्व समजून द्यायचं आहे. या ठिकाणी आपला हा भाग संपला.